चलो काकू। राधा का ये नहीं है। मीनल काकू। गुड नीला। काय करतेस तू? राधा अगर तू कधी आली? हे काय आताच आले। तू मीनल काकूंना हाक मारत होतीस, काही हवंय का तुला? अगं मी या सूटकेस मध्ये ना जरा लूज गाऊन ठेवले होते, ते पाहिजे होते। नीला म्हणून तू वाकून बॅग काढतेस? डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? आता काय करू, काकूंना किती हाका मारल्या, मला बॅग बेडवर ठेवायची आहे। मीनल काकू पण ना, थांब मी काढून घेते। अगो राधा, अगो ह्या काय करतेस तू? आत्ताच तडमडायला हवं होतं ह्यांना। तू ही बॅग उचलायला जातेस काय? अहो वहिनी तसं नाही, अहो नीला या बॅगेतून जरा कपडे हवेत म्हणून काढून देत। अगो पण आता जड वस्तू उचलून तुका पण चालूचा नाय, या कसा विसरतस तू? नाही नाही मी काकूंना हका मारल्या पण त्या येतच नाहीत, आता काय करणार मी तरी? मी बघते काय झाला। हवे होतात तुम्ही? हाय ती बॅग उचला, निवळ ठेव, चला। अगं मी कशी ठेव, मी हातात मेहंदी लावलंय ना। अगो बाय या टायमात मेहंदी लावू कोणी सांगले तुमका? मी मेहंदी लावून खाय जातले तुम्ही आता? अगो काल ना मका एक ज्योतिषी भेटलो होतो, त्याने ना मका ही मेहंदी दिली। मका म्हणालो ही मेहंदी जेवढी रंगात ना तेवढा माझा आयुष्य सुखाने रंगून जातला। बस खूप झालं, एवढंच ना काम आहे, प्रत्येक जण कारण सांगते, मीच करते ते काम। अगं नीला नको, थांब आपण खालीच काढूया। नीला ऐक ना जरा। नीला 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 काय होत आहे तुला? झाली हिची परत नाटका सुरू झाली। वहिनी तिच्या नादी लागलो ना तर आपली कामं खोळंबतील। मी तुला म्हंटल होतं नीला त्या बॅगेला हात नकलोस, का लावलंस तू हात? नीला नाटक बास कर, नाही तर ते लांडगा आला रे आल्याच्या गोष्टी सारखं होईल तुझं। तू तू उठायचा प्रयत्न करतेस का नीला? ये ये अगो राधा तू कित्याक लक्ष देतस? आता 2 मिनिटात चांगली चालूक लागतली बघ। हो सुलेखा वहिनी दीप्ती वहिनी नीलाला खरंच त्रास होतोय, जा ना कोणीतरी डॉक्टरांना बोलवून आणा प्लीज। बेस्ट कंट्रोल वाला थप्पी दिली त्या बेस्ट कंट्रोल वाल्याला। या घरातली सगळी सूत्र माझ्या हातात येण्यासाठी काय काय करावं लागतंय मला? साठवलेल्या गंगाजळीला अजून किती भोक पडणार आहे देव जाणे। हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तेव्हाच जर सगळं माझ्या नावावर करून ठेवलं असतं तर या वयात हे नसते उद्योग करायची वेळ आली नसती माझ्यावर। डोक्याला ताप झालाय नुसता। पयाजी 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 काय मोठा प्रॉब्लेम झाला, चला ना लवकर। काय झालं आता? पण नीला पडला। नीला ती राधा घरात आली, आता हिच्या नाटकांना सुरुवात झाली। मला ना कधी कधी इतकं कौतुक वाटत ह्या कस काय काय सुस्त कस काय हिला देव जाणे बाबा। ओ तुम्ही हसताच काय? पण नीला खरंच थै पडला। काय हा नीला ही राधा घरात आली आणि अपशकुनाला सुरुवात झाली। काय काय आता माझ्या समोर वाढून ठेवलंय परमेश्वर अल ठाऊक। नीला या बघ घाबरा नको,
नीला का शिपडली मेहंदी होता ना इथे तरी तिने ही जड बॅग उचलली तुम्ही काय हाताच्या खड्या घालून बघत होता ती कशी पडते ते सहन होत नाहीये खूप दुखतंय आणि तू घर आता थांबवता आलं नाही तिला हेच हवं होतं तुला तुला दिवस गेलेत ना नीलाचं मूल जगलं काय आजी हे सगळं बोलण्याची वेळ नाहीये ही तिला हॉस्पिटलला न्यायला हवंय हो माहितीये मला पण नीलाला आणि तिच्या बाळाला जर काही झालं ना सोडणार नाही तुम्हाला नीला डोळे उघड ना प्लीज नीला हे बघ आलोय आपण हॉस्पिटल मध्ये नीला डोळे उघड ना प्लीज डॉक्टर छोटासा ऍक्सिडेंट झालाय घरात पडली डॉक्टर वाटेल ते करा पण प्लीज माझ्या बहिणीला वाचवा अगं मी आहे ना काळजी नको करूस हिला थिएटर मध्ये घ्या आणि सिझरींची तयारी करा चला अगं मी आहे ना मी बघते काही होणार नाही तिला आय डू माय लेवल बेस्ट आलेच राधा राधा हे बघ इतका स्ट्रेस घेऊ नकोस तू तुला तुझ्याही तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नाही डोंट वरी हाय तर आपण हाडला असताना ती काय सर आता डॉक्टर बघतले काय ते तू बस बघूया ये ये राधा बस इथे ऑक्सिजन सुरू करा इंजेक्शन दे नीला नीला राधा चढून डॉक्टर प्रयत्न करतायत ना नीलाला आणि तिच्या बाळाला काहीही होणार नाही विश्वास ठेव मी नीलाला ती बॅग उचलू द्यायला नको होती हे सगळं कधीच झालं नसतं राधा राधा का असं काय करतेस आता तुला पण तुझी काळजी घ्यायला हवी की नाही तू उगीच स्वतःला दोष नको देऊस हाय तर नी नीला काय आपण कमी समजवले काय तरी ती तिचाच म्हणणं खरा करू गेली नी तरी वहिनी ही गोष्ट माझ्या मनातून कधी नाही ना काय ग राधा काय हे काय चालवलंय हे पश्चातापाचे अश्रू कशाला खोटे खोटे ढाळतेस तू झालं ना आता तुझ्या मनासारखं मोठी बहीण म्हणून मिरवलंस इतके वर्ष तुझ्या धाकट्या बहिणीला सांभाळता आलं नाही तुला तुझ्यामुळे तिच्यावरती ही इतकी बिकट परिस्थिती आली जबाबदारी घेतली होतीस ना तिची ही अशी पार पाडतात अगं त्या नीलाला आणि त्या निष्पाप बाळाला मरणाच्या खाईत लोटलायस तू हे पाप फेडशील ग तमाशा बंद कर तुझा विलास तुझ्या बायकोने जो इतके वर्ष साळसूतपणाचा आव आणलाय ना तिला सांग हे सगळी नाटकं आता बंद कर म्हणून नीला आणि म्हापसेकरांच्या वारसाला जर काही झालं ना तर आता ह्या वेळेला मी तुझ्याकडे बघून घेईन विलास लक्षात ठेव कशी आहे नीला नीला बरी आहे पण काही कॉम्प्लिकेशन्स झालेत म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड बाळाच्या गळ्याला फसली आहे त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन झालेत काय अरे काही विशेष नाही होतं असं काही केसेसमध्ये
पण वेळेत ऑपरेशन केलं म्हणजे जीवाचा धोका तर आहे. डॉक्टर, नीला आणि तिच्या बाळाला दोघांनाही वाचवा प्लीज प्लीज. नुसतं तोंडाने बोलून होत नाही, त्यासाठी करायला लागतं. डॉक्टर, मूल आणि आई दोघही वाचले पाहिजे. त्यासाठी जे प्रयत्न करायचे ते तुम्ही करा. पैशाची काळजी करायची नाही. जितका खर्च येईल तितका करायची तयारी आहे आमची. विलास राधा, रिसेप्शनवर जाऊन फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा आणि कन्सेंट फॉर्म भरून टाका. आलेच मी, आलेच हा. थांब, जबाबदारी घेतलीस ना आता, मग आता तरी पाळ. सुखरूप सुटका होऊ दे. तिची डिलिव्हरी व्यवस्थित व्हायला आणि बाळ सुद्धा सुखरूप जन्माला यायला. कुलस्वामिनीच्या देवळाच्या पायऱ्या माझ्या गुडघ्यांवर चढत येईल. हा काय नवस बोललीस तू राधा? हे बघ, त्रास होईल तुला उगाच वेळे. पण देवाची भक्ती करण्यात कसला आलाय त्रास? हे बघ, तसं नाही राधा, पण तुझी तब्येत सांभाळायला हवी ना तुला. वेडेपणा करू नकोस. काही नाही होत मला, आणि मला आता दुसरं काही सुचतही नाही. नीलाला बरं वाटायला, तिची या सगळ्यातून सुटका झाली आणि बाळ सुद्धा व्यवस्थित जन्माला आलं ना की बस. आता सगळं नीट कॉंग्रॅच्युलेशन, नीलाला मुलगी झाली. आणि नीला कशी? नीला ठीक आहे, तिला आत्ताच वॉर्ड मध्ये शिफ्ट केलंय. बरा झाला बाय, आपल्या लक्ष्मीक बहीण इली. डॉक्टर, मी नीलाला आणि बाळाला बघू शकते? बाळाची तब्येत नाजूक आहे ना, त्यामुळे त्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवलंय. त्याला थोड्या वेळाने पाहू शकाल तुम्ही, पण नीलाला भेटू शकता. मुलगी झाली. फोनवर नको बोलायला, आपण प्रत्यक्ष भेटूया. या वेळेला ही आजी कोणी भेटू केली?
नीला तुझ्यात सारखी गोंडस मुलगी झालीय तुला. हे बघ नीला, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस आणि आपल्या घरी आता जे काही घडलं त्याचं गिल्ट ऑलरेडी आहे माझ्या मनात. आणि तो एक फक्त अपघात होता नीला, आणि तरीही मी तुझी माफी मागते यासाठी. माफ करशील ना मला नीला? मी जसं तुला वचन दिलंय ना, मी या बाळात आणि माझ्यात कधीच अंतर ठेवणार नाही. मी माझ्या जीवापेक्षाही जास्त जपेन या मुलीला, खरंच. वचन आतापर्यंत एक तरी वचन पाळलंयस का राधा? सगळ्यांसमोर त्या पेपर्सवर साईन करून हे तू कबूल केलं होतंस की तू बाळाचा 2 वर्ष विचारही करणार नाहीयेस, आणि 2 तासात तू ते वचन मोडलं होतंस. नीला, मला तेव्हा माहीतही नव्हतं की मी प्रेग्नंट आहे. बास राधा, फक्त बहाणे तुझे, आणि हे असेच बहाणे देत तू माझ्या मुलीवर कधीच प्रेम करणार नाही. पण मात्र पण विश्वास नाही मला तुझ्यावर आता. असं नाहीये नीला, प्लीज असा विचार नको करूस. मी माझ्या जीवापेक्षाही जास्त तुला दिलेलं वचन पाळेन. मी सांगितलं ना, मी या मुलीत आणि माझ्यात कधीच अंतर ठेवणार नाही. आता ही राधा म्हापसेकर जगेल ती फक्त या मुलीसाठीच, खरंच. नीला, आता तू काय एक बोला नको. राधा तुझी बहीण असा, पण तू तिका अजून ओळखलेन नाहीस. आम्ही सांगतो तुका, राधा तिचा वचन कधीच मोडूच नाही. राधा, आपण बाळाला बघून येऊया. चल. राधा, जी नमस्कार. अभिनंदन, बाप झालात तुम्ही, मुलगी झाली. त्या मुलीशी माझा काही एक संबंध नाहीये. पण नीलाशी तर संबंध आहे ना, आणि त्याही पेक्षा मोठा संबंध पैशाशी आहे तुझा. पैशासाठी काहीही बयोची. माझंच काम तू केलं का? पैसा देणे का? पैसा देणं तुला की तुझं आयुष्य फक्त पैसा मोजण्यातच जाईल. कसलं का हे बघ. जमेल का मग हे काम? हे सगळं काम होय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याशी दगाबाजी केली तर मी स्वतःला तुमची सुपारी देईल.